चंद्रपुर जिले में बाघों की संख्या में काफी बढ़त हुई है, मगर वहीं दूसरी ओर बाघों के हमले भी रुकने का नाम नहीं ले रहे। मानव वन्य जीव संघर्ष काफी बढ़ गया है और बाघ के हमले में अनेक नागरिकों की जाने जा रही है। इधर बीते कुछ महीनों में जिले में बाघ के हमले में अनेक नागरिकों की दुखद मौत हो चुकी है। वहीं जिले के पूर्व पालक मंत्री तथा वर्तमान विधायक विजय वडेट्टीवार ने इन सारी घटनाओं के लिए वन विभाग के प्रति अपना आक्रोश व्यक्त किया है तथा उन्होंने कहा है कि बाघों को जिले के बाहर स्थानांतरित करें, अन्यथा जिले के वन विभाग कार्यालय पर मोर्चा निकाला जाएगा। तो इसलिए इस संबंध में संतप्त होकर विधायक विजय वडेट्टीवार ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हें जीवानी। वाघाच्या हल्ल्यात मनुष्याचा जीव जातो आहे त्याला वन विभागच जबाबदार आहे, त्यांची धोरण जबाबदार आहे। खरं तर याचा उद्रेक होईल अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। मागच्या आठवड्याभरामध्ये जर 4-5 लोकांचा जीव जात असेल आणि त्यातील 2-3 घटना आहेत शेतामध्ये घडलेल्या घटना आहेत, मग याला जबाबदार कोण धरायचा? पैशाने काय माणसाची किंमत लावली जाते? किंमत वाढवली, अरे वाढवणार किंमत, त्यातून शेवट ही सगळी किंमत वाढवली पण माणसाच्या जीवापेक्षा किमतीला महत्व नाही, पण त्या माणसाची सुरक्षितता यासाठी आपण काय करतो? जंगलात जात असताना त्या माणसाची सुरक्षितता झाली पाहिजे याचाही विचार केला गेला पाहिजे, तो विचार होताना आम्हाला दिसत नाही। केवळ बोलणं आणि कृती यातला अंतर जो दिसतो आहे, त्यामुळेच मनुष्याचे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, मनुष्य हानी होत आहे, त्यांचा त्यांना जीव गमवावा लागत आहे। खरं तर आम्ही लवकरच या क्षेत्रातील वाघाची संख्या कमी केली नाही आणि वाघांना इतरत्र हलवलं नाही, मानवी हल्ले कमी झाले नाही, तर तालुक्यावर त्या भागामध्ये मोर्चे काढू आणि वनविभागाला वटणीवर आणू, वेळीच त्यांनी उपाय करावा। केवळ कारण देऊन जंगलात जाऊ नये हे काही कारण थोडी असतं, जंगलात जाणारच, तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तेथील वन उपजावर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि ते जर गोळा करण्यासाठी आम्ही जात असू तर कोणी सांगत असतील की जाऊ नये तर ते आम्ही सहन करणार नाही, आम्ही जाणारच, कारण आमचं जीवन त्याच्यावर निर्भर आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला मी सर्व जनतेला विनंती करतो आहे, हे वाढते हल्ले आणि शेतावर जाण्यासाठी आता आमचं शेतकरी घाबरतो आहे, धान कापणीच्या वेळी जाण्यासाठी घाबरतो आहे, पीक आलं हातात तर पीक कसं काढावं या विवंचने शेतकरी आहे, आणि या पिरियडमध्ये जे हल्ले वाढले हे तातडीनं उपाययोजना करा, वाघाची संख्या कमी करा, वाघ इतरत्र हलवा आणि हे हल्ले थांबवा, नाहीतर येणाऱ्या जनतेच्या रोषाला वनविभाग आणि संबंधित खाता याला जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असेही मी या ठिकाणी वनविभागाला सुचवू इच्छित आहे। सी टीव्ही विशेष प्रतिनिधी वैभव गारकर की रिपोर्ट।